मंडळी आपण आपल्या प्रवासाचं ठिकाण निवडू शकतो पण सहप्रवासी निवडणं आपल्या हातात नसतं. चला तर बघूया अशाच एका सहप्रवाशाची धमाल कॉमेडी जी घेऊन मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौघुले. एक्सक्यूज मी जरा माझं रिझर्वेशन आहे या सीटवर रिझर्वेशन आहे माझं उठायला लागेल ना म्हणजे हां रिझर्वेशन असत ना माझं पण रिझर्व. राम राम. नमस्कार. कसं काय बरे आपण ह्युमन बीइंग म्हणजे आपण ह्युमन बीइंग ना माकडापासून झालो ना आपण ह्युमन एकदा तरी ह्युमन जोग आवडला नाही काय फेका खिडकीत ना बाहेर आग लागली त्या विनोदाला ती बाकी मस्त तुम्ही कसे आहात मला काय झाड भरले बी मस्त आहे बसने हत्ती केलंय जोग आवडला नाही काय ठेका खिडकी ना बाहेर उभासाठी पडली असते जोग वरती जरा आणखी जोरात वाजायला पाहिजे होतं नाही म्हणजे बसने निघालोय कुठे रत्नागिरीला जातोय होय काय मी पण नाही रत्नागिरीला चिपळूणला जातोय मग फक्त चिपळूणला जातोय सांगा ना मी पण नाही रत्नागिरीला हे काय वाक्य आहे हा पण नाही आवडला जो भिडकीनं टाका बाहेर मजा येते मजा येते रत्नागिरीला काय आंबे चौकाला जाता बाय आंबे चोखायला कसं असं बोलतात का आंबे खायला निदान असं तरी म्हणा ना रत्नागिरीला सगळे आंबे खायलाच जातात का दुसरी कामं असू शकतात वेगळं काम आहे माझं जरा त्यासाठी चाललंय म्हणजे असंच शूटिंगसाठी चाललंय म्हणजे असंच ना शूटिंग करताव काय आर्मी धाव का जस डुकराची शिकार वगैरे मारतो शूटिंग चित्रपटाचं शूटिंग असतं ना त्या पिक्चरच्या शूटिंगसाठी चाललोय मी म्हणजे शूटिंग बघायला एवढं लांब जात होय कमाल झाली या माणसाची बायको नाही ओरडत मरायला शूटिंग बघायला एवढं लांब कशाला जाईन मी म्हणतो शूटिंग आहे मी ऍक्टर आहे ऍक्टर सिनेमा चित्रपटात कामं करतो मी म्हणजे तुम्ही हा ऍक्टर आहो हा हल्ली असले चेहरे पण घेतात एक म्हणून काय नाही तसं ना आमच्या गाली कसं असं चिकनं चेहरे घ्यायचं ना पिक्चर मध्ये मग म्हणजे आपलं जस्ट बोललं बाकी काय नाही काय जमाना आलाय बरं हे बघायला कुठे मिळेल काय हे आता काय बोललं होतं हा ते हास्य जत्रा करतो मी त्याच्यात आहे हो काय हास्य महाराष्ट्र हास्य जत्रा माझ्या घराच्या शेजारी म्हालसा देवीची जत्रा असते ती मी बघायला जायच नाही कधी
हास्य जत्रा कुठे बघू? हो वेळच नाही माझ्याकडे, काय समजलं? वेळच नाही. ठीक आहे, नका बघू हास्य जत्रा. नाही, मी टी व्ही बी काही बघतच नाही ना. ठीक आहे, नका बघू ना हास्य जत्रा. हो फालतू वेळ कशाला घालवत? बोललो तुम्हाला हास्य जत्रा बघा बोललो मी. आल्यापासून एकदा तरी बोललो हास्य जत्रा बघा म्हणून कशाला सांगताय मला? नाही फालतू वेळ कशाला बघूच नका. हास्य जत्रा बघू नका तुम्ही. नाही बघायचं काय? आता माणसाला डोल आहे तो माणूस बघणार आहेत ना. बाकी देशासाठी काय केलं? देशासाठी काय केलं म्हणजे? हो आपला देश आहे ना, भारत देश. भारत माझा देश आहे, त्या देशासाठी काय केलं? मला प्रश्नच नाही कळला. नाही, कसं आहे, देशासाठी ज्या माणसाने केलेलं आहे ना तो माझ्या माणूस शेजारी बसत आपला बरं वाटतं. आणि तुम्ही देशासाठी काहीच केलेलं नाही. म्हणजे म्हणजे तुम्ही देशासाठी काहीच केलेलं नाही. काय करायला पाहिजे? देशसेवा. एक घंटा. नाही 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 गेले हो, नाही गेले ना, जाऊ दे ना. कोणी जबरदस्ती केला नाही का तुमच्यावर? आपण एखाद्या माणसाला नाही दे मग त्याला आपण तरी काय करणार ना. जाऊ दे, आपल्या काय करायचं आहे? बाकी संशोधन वगैरे काय केलं आहे काय? नाही म्हणजे एखादा शोध वगैरे काय लावला आहे? कसला शोध? नाही म्हणजे ज्याच्यामुळे अख्खं जग बदलून जाईल असा एखादा शोध. कशाला लावायला पाहिजे जग बदलून जाईल असा शोध? कशाला लावायला पाहिजे? मी नाही नाही लावला. प्रत्येकाने उठसूट शोध लावायलाच पाहिजे असा नियम आहे. मी एक साधा माणूस आहे, साधा नागरिक आहे आणि प्रवास करतोय बसनी. एवढं पुरेसं नाही आहे? नाही म्हणजे तुम्ही शोध पण लावलेला नाही. नाही लावला मग? नाही जाऊ, नाही लावलं तर नाही लावला. म्हणजे शोध आणि संशोधन ह्या टाईपमध्ये तुमचं काहीच घडलेलं नाही आहे. नाही घडलं. काय घडायला पाहिजे मला सांगा. काय घडायला पाहिजे? नाही नाही घडायला नाही पाहिजे. आणि समजा घडलं तर काय वाईट होणार आहे मला सांगा त्याच्यातनं? वाईट नाही होणार आहे त्याच्यात काय. नका लाव ना. आणि मी काय म्हणतो, हा तुम्हाला अडचण नाही काय शोध लावायला? एखादी देशाची सेवा करण्यात तुम्हाला कुणी अडवलं नाही का? आतापर्यंत फावल्या व्हायला देशाची सेवा करायची. नाही ते या शूटिंगा बिटिंगा मारत बसता त्याच्याऐवजी संशोधन केलं असं बरं झालं. काय बोलताय? नाही लावला शोध. काय फरक पडतोय? संशोधन नाही केलं काय फरक पडतोय? गप बसावं, बोल नका माझ्याशी. काय या माणसाचं करायचं? देशसेवा नाही संशोधन. लोक आते हे करते. बने मग बने. दोन मिनिटं बसा ना इकडे. बसा ना तिथे. संशोधन नाही काय नाही याचा अर्थ तुम्ही कर्तृत्व शून्य आहो. अरे तुम्ही डायरेक्ट तोंडावर कर्तृत्व शून्य म्हणताय. आपली ओळख पळख आहे का हो मला सांगा? नाही. मग कसं डायरेक्ट म्हणता तुम्ही? मगात बसून मी शांत आहे, मी चिडलेलो नाहीये. डायरेक्ट कर्तृत्व शून्य म्हणायचं नाही, लक्षात आलं तुमच्या? गप्पा बसा. नाही पण तुम्ही बोलायचं. शोध पण लावलेला नाही. नाही लावला. काय फरक पडतोय? फरक म्हणजे काय? फरक काय पडत नाही पण लावला असं तर बरं. गवायचा बोल नका, जरा शांत बसा, डोक्यात जाऊ नका. नाही तर आंदोलन वगैरे काय केलं होय काय? म्हणजे एखादा मोर्चा वगैरे कुठे काढला होय? नाही. बापरे काय माणूस आहे. देश सेवा नाही, शोध नाही, संशोधन नाही, लोकांच्या लक्षात राहिलं अशी ऍक्टिंग पण केलेली नाही. एक मिनिट. हे शेवटचं कशाला बोललात तुम्ही? लोकांच्या लक्षात राहत नाही अशी ऍक्टिंग करत नाही हे कशाला बोललात तुम्ही? माझ्या लक्षात नाही ना तुम्ही. टीव्ही बघता तुम्ही? नाही मला वेळ आहे कुठे. मग कशाला बोलता? एक तर स्वतः टीव्ही बघायचं आणि लक्षात राहत नाही म्हणून सांगायचं. गप्प बसा जरा. नको काय टीव्ही? गप्प बसा ना जरा, शांत बसा ना जरा, गप्प बसा. आपल्या काय करायचं मरू नसताना उगली कट 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 कट. ए इधर भेटून, दोन मिनिट भेटून आहे. इधर भेटून आहे, इधर राहा ना, भेटून आहे. आता नाही अरे अरे कारण असताना येतो ना, दोन मिनिट राहू ना इधर.
एक बस फुल आहे म्हणून ये थांब रे. खाणार काय बिस्किट? किरीमचं बिस्किट आहे. किरीम काय? क्रीम, क्रीमचं बिस्किट. म्हणजे क्रीमचं बिस्किट माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणजे तुम्हाला असं वाटत झाली दोन बिस्किट आहे पण मध्ये उघडून बघितलं ना ते किरीम असते का नाही याला. हे चाटून घ्या. मला शिकवतोयस क्रीम बिस्किट कसं खायचं ते? मला माहिती नसेल क्रीम बिस्किट. नाही मजा येते खायला. गप्पा बसा हो जरा. थांबा डोक्याला ताप. बस फुल आहे म्हणून नाही तर दुसऱ्या जागेवर बसलोस तुम्ही. स्किट नसत मी सॉफ्टवेअर असतो. कुठं खाणार? बिस्किट परवडत नसेल. हे काय खाता हवाय? किवी. पेरू नाही. बरोबर परवडत नसेल. पेरू कशाला पाहिजे? परवडत नाही म्हणजे ह्याची किंमत माहिती आहे किती? 20 रुपयाला 6 पेरू मिळतात तुझे. 100 रुपयाला 2 मिळतात हे किवी. तू मला शिकवतोयस? माहितीये मी कोण ओळखतोस मला. आमच्या एरियात आंब्याची पहिली पेटी माझ्या घरी येते. 5000 रुपये असतात ना एक डझनचे तेव्हा आंबा खातो मी. तू मला काय शिकवतोयस? पण पेरू नाही ना त्याच्या. अरे काय पेरू? पेरू लावला. पेरू 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 नाही एवढं पेरू. मला लाट मारेन पेरूला मी. त्या एवढा पोटात जातो त्यापेक्षा अडकतो इकडे. फालतू फळ आहे ते. पेरू 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 वाजवेन पेरूला. इकडे बघ रे आत्या बघ. तिकडे बघ फालतू पेरू. पेरूचं नाव काय? डोक्यात घालेन. चिडतोय शांत बसा ना. आता पेरू नाही आवडत. हा त्या पेरूला कशा घालता? माहित आहे गप्पा तू पेरू पेरू म्हणतोय मला. मी काय जबरशी केली काय? शांत बसा. फोन आलाय. हॅलो. हा शकील चिकनवाला तुम्ही आहो काय? सॉरी रॉंग नंबर. अरे तुझा रॉंग नंबर आहे ना. मला का विचारतो? तुझ्या मोबाईलवर फोन आला ना. मला कशाला विचारतो तू? नाही मला कधी रॉंग नंबर येत नाही ना म्हणून. अरे मग मला येईल तुझ्या फोनवरून. मला येईल रॉंग नंबर. अक्कल आहे तुला? चिडता वय कशाला? अरे गप्पा बस तू. शांत बसा ना. चिडून काय मिळणार आहे? माणूस घेऊन गप्पा मला बाकी काय? गप्पा बस. डोकं वाट लावले डोक्याची माझ्या. नाही बरं ते सगळं. मी काय म्हणतो तुमचा जन्म सर्वपित्री अमावशीला झाला काय? का तुम्हाला काय येतच नाही? तुला काय येत रे? तुला काय येत? तू काय काम करतोस मला सांग. काय काम करतोस तू? मी मी स्टेशनवर बोर आणि सुंठ्याच्या गोळ्या विकतो का? नाही. अरे तुझी लायकी आहे सुंठ्याच्या गोळ्या तू विकतो आणि मी देशसभा काय केली? शोध कुठले लावले मला विचारतो? संकराशी दुःखात जातोय. रॉंग नंबर आला असा बघा. एक बस. हॅलो. मी जरा बिझी आहे ग, नंतर फोन कर. मला टाळकं सटकलं सांगतो तुला. मी मला सांगतोय यार. बेटा यार इधर ना यार. बायकोचा फोन होता? हो. एकच आहे? हो. काय माणूस आहे? देश सेवा नाही, संशोधन नाही, पेरू नाही, शोध नाही, बायको पण एकच आहे. एकच बायको असणार? तू तुला किती बायका आहेत रे? माझं लग्न झालेलं. अरे लाज नाही वाटत का मग तुला? मला कशाला सांगतोस रे? फोन घ्या. माहिती रे. हॅलो. हा समीर चौगुले बोलतोय. कोणाचा सत्कार करायचा? माझा. अरे फालतू माणूस आहे यार मी. देशसेवा करत नाही, शोध नाही लावलं, मारे पेरू नाही, कशाला करताय? लात मारून हाकला मला. ए ए ए बस थांबो. ए ड्रायव्हर बस थांबो. अरे तुला नाही बोललो रे. तू आहे का ड्रायव्हर? गपना जरा. ए ड्रायव्हर बस थांबो. मला उतरायचंय. नाही नाही हाकला मग मला. चला बस झाला. चल ए बाय बाजू. चल अरे डिटेलिंग विटेलिंग खतम घ्या. चल जरा. काय माणूस आहे सारे? ओ ओ ओ इकडे या. मी काय म्हणतो शूटिंग मधलं वेल भेटा तो संशोधन करा थोडासा. क्या बात है? मला हा प्रवास खूप आवडला. काढा कप परफॉर्मन्स.
दादा. वा वा अप्रतिम. बसल्या जागी खतरनाक परफॉर्मन्स दिला तुम्ही दोघांनी. मोरे समयाच्या जागी मी असतो ना मी कुत्र्यासारखा मारला असतो. इतकं इरिटेटिंग होतं ना म्हणजे तुझा परफॉर्मन्स इतका बाप होता की तो इतका इरिटेटिंग वाटायला लागला शेवटी शेवटी की असं वाटलं आता विनोद नाही याच माणसाला खिडकीबाहेर फेकून दिला पाहिजे. लाजवाब आणि बसल्या जागी काही उद्योग नाही फक्त काड्या घालण्याचं काम करतात अशी माणसं. पण इतकं मायन्यूट केलंस तू मोरे मजा आली सम्या. लाजवाब म्हणजे बघताना असं वाटलं की तो ते इव्हेंट एक इतकं अप्रतिम आहे. त्या चिडचिडीचा तुझा ग्राफ हळूहळू हळूहळू वाढत जाणार फार माइंड ब्लोईंग. मजा आली. वंडरफुल. सही मजेदार परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की स्क्रिप्टला असं काहीतरी सुरुवात मध्य शेवट असं काही नव्हतं. इट वॉज रॅन्डम आणि असं फ्लो होत होतं. म्हणजे खऱ्या आयुष्यात संवाद कसा घडेल तसा संवाद तुम्ही इथे घडवून आणलात. मला मागचे जे प्रवासी होते त्यांचंही खूप कौतुक करायचं आहे. सगळ्यांची कामं अप्रतिम. जीव खूप छोटा होता पण ते जाणून तुम्ही कमी वेळात इफेक्टिव्ह परफॉर्म केलं असं मला वाटलं. मोरे मस्त. आज समीरदा तू मोरेंना बागडू दिलंस आणि त्याचा तुम्ही त्या सुवर्णसंधीचा यू मेड द मोस्ट ऑफ इट असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. मजा आली. लवली.